येणाऱ्या 2 तारखेला गांधी जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीची नागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढते आहे. दुपारच्या दिवशी हिंगणघाट येथून माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा चालू होईल. विदर्भाचा पहिला टप्पा आहे तिथला समारोप होरादेवी वाशिम येथे येणार आहे. तिथे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राहतील आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल अशा सर्व विभागांमध्ये ही यात्रा जाणार आहे. आणि त्यानिमित्ताने आता जो निर्णय झाला ओबीसी बांधवांपर्यंत प्रत्येक गावापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचावा आणि भारतीय जनता पार्टी ही ओबीसींच्या मागे खंबीरपणे उभी आहे असंच या निमित्ताने यात्रेच्या माध्यमातून. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब